एक वर्षाच्या जुळ्या मुलांना छत्रपती संभाजी महाराज मालिकेचं वेड लागले आहे. सांगली जिल्ह्यातील कापूसखेड येथील अभिराज व श्रीराज हे वयाच्या एक वर्षापासून जी मराठीवरील संभाजी महाराज ही संपूर्ण मालिका बघत आहेत. हे दोघे कोठेही खेळत असले तरी मालिकेचा आवाज कानावर पडताच धावत जाऊन टी व्हीजवळ मालिका संपेपर्यंत बसून असतात. सध्या जी दूरचित्रवाहिनीवर सुरू असलेली छत्रपती संभाजी महाराज मालिका अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथील अभिराज व श्रीराज हे दोन वर्षाची जुळी भावंडे रोज अगदी न चुकता मालिका पाहत आहेत. आई प्रज्ञा महेश पाटील या शिक्षिका आहेत. रोज रात्री 9 वाजता मालिका सुरू झाली की सर्वजण टी व्हीच्या रूममध्ये बसत असत. यावेळेस अभिराज व श्रीराज हे 3 महिन्याचे होते. मालिका सुरू झाली की दोघेही न रडता टी व्हीकडे एकटेक बघत बसत. नंतर ते 1 वर्षाचे झाल्यावर ते घरात कोठेही असले तरी मालिकेचा आवाज आला की टी व्हीजवळ येऊन कोणताही आवाज न करता पूर्ण मालिका बघत असतात. आज 2 वर्षे झाली तरी ते आजही तितक्याच आवडीने मालिका बघत असतात. ज्या वयात खाण्यासाठी व खेळण्यासाठी मुले रडत असतात, पण अभिराज व श्रीराज ही मुले गेली वयाच्या 3 महिन्यापासून त्यांना संभाजी महाराज मालिकेची वेड लागली आहे. तर दिवसभरात टी व्ही लावली तरी एकदाही टी व्हीकडे फिरकत नाहीत, परंतु मालिकेचा आवाज कानावर येताच धावत पळत मालिक टी व्हीसमोर येऊन बसतात. तर छत्रपती संभाजी महाराज मालिकेच्या माध्यमातून खरा इतिहास लोकांसमोर येत आहे. या मालिकेमुळेच संभाजी महाराजांचे खरे रूप सर्वांसमोर आणण्याचे धाडस अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. यासारख्या मालिका तयार होऊन महाराष्ट्राच्या इतिहासाची पाने उलगडावी अशी तमाम रसिकातून मागणी होत आहे. मुलांच्या या मालिका पाहण्याचा व्हिडिओ सध्या फेसबुकवर पाहून खुद अमोल कोल्हे यांनी या भावंडांना भेटण्याची उत्सुकता दाखवली आहे. तर अमोल कोल्हे यांनी फोनवरून मुलांची माहिती घेऊन लवकरच ते मुलांना भेटणार आहेत. माझं नाव प्रज्ञा महेश पाटील. ही माझी 2 मुलं ट्विन्स आहेत, जुळी आहेत. हा मोठा अभिराज महेश पाटील, हा श्रीराज महेश पाटील. माझी 2 मुलं जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची सिरियल लागते आपल्या आजी मराठीवर रात्री 9 वाजता लागते, तर त्यावेळेला ती घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात असू देत ती पळत येतात. आणि जेव्हा ते सॉन्ग लागतं किंवा स्टार्ट होतं तेव्हापासून ती पळत येतात आणि टी व्ही समोर बसलेली असतात. तर पूर्ण सिरियल होईपर्यंत ते त्याच सिरियलकडे किंवा आपल्या टी व्हीकडे एकटक लावून बसलेले असतात. आणि दुसरं म्हणजे दुसरे पण सिरियल सॉंग्स लागतात वगैरे किंवा गाणी लागतात, आम्ही सकाळ सकाळी मोठ्या आवाजात गाणी लावतो, पण मुलं माझी कधीच येत नाहीत आणि टी व्ही समोर बसत नाही. फक्त एवढीच सिरियल अशी आहे की ते कोणत्याही कोपऱ्यात, एवढंच नव्हे तर आमचं जुनं घर आहे, जुन्या घरात सुद्धा आम्ही हे प्रयत्न केला. त्यांना एकदम किचनमध्ये ठेवलं या दोघींनी, आणि किचनमध्ये ठेवलं आणि ते सॉंग लावलं. त्यांना वाटलं काय की इथेच असं करतात का काय, म्हणून ते पण तसं ट्राय करून बघितलं. 8:30 दरम्यान तिकडे नेलं आणि त्यावेळेला सुद्धा ते आपलं सिरियल चालू झाली, त्यावेळेला सुद्धा ती किचनमधनं पळत पळत येऊन मधून बाहेर आली, 2-3 रूम पार करून ते टीव्हीच्या हॉलमध्ये येऊन उभे राहिले आणि तो सिरियल त्यांनी पूर्ण बघितली. म्हणजे अशी 2 मुलं. आणि दुसऱ्या कुठल्याही गाण्यामध्ये वगैरे एवढा इंटरेस्ट नाही, पण शिवाजी महाराज किंवा आपले संभाजी महाराज असतील यांच्याविषयी प्रेम या मुलांना माझ्या आहे आणि त्याचा मला सारखा अभिमान आहे. मा प्रवीण पाटील, आम्ही बोईसरला असतो राहायला. श्रीराज आणि अभिराज हे माझे भाच्चे आहेत याचा मला खूप अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन झालेल्या भूमीत आज अभिराज आणि श्रीराज हे जन्माला आलेत याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. कारण एवढीशी छोटीशी मुलं हे संभाजी महाराजांची मालिका फक्त स्टार्ट होतात, नाव पडतात, ही मुलं पळत येतात. मला वाटतंय की हीच मुलं आज म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, खरोखर दिसतात. कारण मला वाटतंय ह्याच्या पाठीमागे आई वडिलांचे संस्कार लागतात, मला ते रक्तारक्तात भिनावं लागतं. कारण ज्ञान, समृद्धी, संस्कार आणि
शिवाजी महाराजांचा विज्ञानवादी दृष्टिकोन होता ते ह्या मुलांच्यातून थोडं थोडं दिसत आहे की मुलं ही आमची आहेत, ही असं म्हणण्यापेक्षा हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत, पूर्ण भारताचे आहेत आणि ह्याचा सारखा अभिमान फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर पूर्ण भारताला असायला हवा पाहिजे. प्रत्येक घराघरात ही मुलं जी आहेत ही फक्त ही दोनच नाही तर पूर्ण भारतातली असो महाराष्ट्रातली असो ही पुढं ह्यांचे पिढ्यानपिढ्या घडत जाणार आहेत. मला वाटतं ही मालिका आहे संभाजी महाराजांची असो किंवा शिवाजी महाराजांची असो ही अशीच चालू राहावी तरच ही मुलांच्या मनामध्ये संस्कार घडतील आणि ही जी भविष्यातली मुलं आहेत ते एक चांगलं संस्कार घडतील एवढी मला सांगायची इथे.